तुझे गाड़ी इतने राहली गाड़ी इतने राहली ओड बस ना आईला ओड ओड मायरा बसल आता मायरा बसल बस हाँ वा वा हाँ आई आई ओढ़ल बघ तू बस ना बस चला आता पोहोचली गाडी आली 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 बाय आमली आई बस जा तुझी सायकल आणजा बाहेर आई मीना बाबा नाही नाही आपल्याला नाही जमत तूच बस ना तू ओढ मला पण बसू नाही तूच बस मला बसू नाही मायरा बस मायरा मायराच बसेल मग ठेव चल उशी वरती ठेव चल कोणीच बसायचं नाही ठेव चल गाडी आणजा तुझी बाहेरशी हा उशी ठेव वरती बस जा मग एकटीच चालव हा एकटी चालव कशी चालवते मायरा एकटी एकटी चालते ना झोपली झोपली दमली पिल्लू तू हो हो नाही नाही तूच बस बाय बाय हॅलो फ्रेंड काय त्यांना बोल हॅलो फ्रेंड कसे आहेत तुम्ही सगळे मस्त रहा हा आपण आता काय बनवतोय पिल्लू खाऊ बनवतोय खाऊ मायराची मस्ती बघितली का मायराची मस्ती मायरा किती मस्ती करते ना मग आता आपण काय बनवणार आहोत आमरस पुरी कोणाला पाहिजे आमरस पुरी आमरस पुरी खाणार मायरा लागली इथे लागली नाही काय लावली मायरा आमरस पुरी खाणार ना चल आपण आमरस बनवू मी इथे आंबे घेतलेत तर आंब्याचा पल्प काढून घेऊयात अरे देते थांब सगळ्या आंब्यांचा पल्प काढून घेऊ इथे मी सर्व आंब्यांचा पल्प काढून घेतलाय आता या बाट्यांचा काढणार आहोत तर थोडस दूध घेते मी दुधामध्ये सगळं काढून टाकायचं या प्रकारे असं काढून घेतलाय बाट्यांचा आणि आता याच्यामध्ये साखर टाकणार आहे मी थोडीशी जसा आंबा गोड असेल त्यानुसार साखर टाकणार आहे आणि वेलची सुद्धा टाकणार आहे हो ना थांब ना आणि हा बाट्यांचा काढलेला पल्प तुमच्याकडे हँड ब्लेंडर असेल तर त्याच्याने ब्लेंड करा नाहीतर मिक्सरच्या भांड्यात मी करणार आहे मिक्स सगळं
तर मी आता हा मिश्रण आहे ना तो मिक्सर मध्ये वाटून घेणार आहे. एकत्र करू थोडस आणि मिक्सर मध्ये वाटू. हँड ब्लेंडर असेल तर असंच ब्लेंड होईल. माझ्याकडे नाहीये, मिक्सरच्या भांड्यात करून घेते. अशा प्रकारे करून घेतलंय मी पल. तुम्हाला किती थिक जाड हवंय, किती पातळ हवंय ते तुमच्यावर आहे. पातळ हवं असेल तर थोडस अजून दूध टाकायचं. मी सगळ्याच करून घेते. हे बघा असं रेडी झालंय आमरस आणि मस्त झालंय. गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा. आणि जर आंबे थोडे आंबट असतील तर थोडी साखर एक्स्ट्रा टाका. आंबे गोड असतील तर साखर कमी टाका. बघा कसं मस्त झालंय घट्ट. बघा आपण काढू. मायरा तुला खायचंय ना? मायराला खायचंय. मम पाहिजे का आंबा पाहिजे? इथे आमरस तयार आहे. तर मी पुऱ्या बनवतीये. साधा कणकेचा कणिक मळलंय, पुऱ्या केलाय. पुऱ्या तळून घेऊयात मस्त तेलामध्ये. आमरस पुरी या खायला तुम्ही सगळे. मस्त फुलली रे. तर अशा मी आता सगळ्या पुऱ्या बनवून घेते. मस्त आटून घेते. पाचचा बेत आमरस पुरी तयार आहे. चल माऊ तुला खायचंय ना? या मायराला खायचंय. खाऊ बच बचा इथे बचा. हा मी भरवते तुला. तू खा तू खा. कशी लागते बाबू? ऐ कशी झाले? मस्त झाले. हो पप्पा ना भरव. अरे वा हा तोड घास तोड. मोठा वाला तोड असा. हा खा. अरे वा आईला जा. अरे वा वा कशी झाली आता बाबा ना आल्यावरती. हा आता तू खा सगळी संपव.
थँक्यू फ्रेंड्स माझी पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. तर व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.